की आजच्या दिवसाला तुम्ही जर एखाद्या 500 स्टिकची ऑर्डर केली असेल तर त्याला कमीत कमी आमच्यापासून निघायला 3-4-5 दिवस तुम्ही धरून चाला. डेपो आसन, फलटण आसन, कराड आसन, मुरबाड आसन, तर भरपूर लांब लांब असे प्रमाणात पार्सल जात आहेत. जेम्स कुमार यांचं पार्सल आहे, गुजरातमध्ये पार्सल चाललेलं आहे, कर्नाटकमध्ये चाललेलं आहे, तर निलंगेला पार्सल चाललेलं आहे, श्रामपूरला आहे, मालेगाव आहे. 4 दिवस मिळून आमची इथून पिकअप गाडी भरते. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही सर्व शेतकरी मित्र जे 4G बुलेट सुपर नेपेर आहे समोर बघू शकता, याच्या विषयी असंख्य व्हिडिओ आपण बनवलेले आहे. तर आजचा व्हिडिओ खास आपल्यासाठी बनवत आहे की जे आपण आम्हाला ऑर्डर देतात तर ती ऑर्डर कशा पद्धतीत तयार होती, कशा पद्धतीत तुमच्यापर्यंत पोहोचती, त्याबरोबर बहुत शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की आमचे ऑर्डर वेळेवर मिळत नाही काही नाही. शेतकरी मित्रांनो, याच्यावर तुमचा काय होतं, एक गैरसमज होतोय की सपोज आजच्या दिवसाला तुम्ही जर ऑर्डर दिली तर तुम्हाला असं वाटतं का लगेच संध्याकाळपर्यंतच आमचं पार्सल आलं पाहिजे का उद्याला पार्सल आलं पाहिजे, याच्या मागं जे कारण असतात ते आज मी तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर कशा पद्धतीत तुमची 4G जी ऑर्डर आहे, जी स्टिकची जी ऑर्डर आहे तुमच्या घरापर्यंत जी कशा पद्धती येते ती आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, सर्वप्रथम आम्हाला काय करावं लागतं, तुमची जी ऑर्डर आहे ती कोणाची 500 असेल, कोणाची 1000 असेल, सर्वप्रथम अशा पद्धतीत त्याचे तोडावे लागतं. तोडल्याच्या नंतर तुमच्या इथं स्टिक बनल्या जातात, तर तुमचे 500 असू 1000 असू अशा पद्धतीत तुमचे स्टिक तयार केले जातात. स्टिक केल्याच्या नंतर तुमची 500 ऑर्डर असेल, 1000 ऑर्डर असेल, मग त्या कांड्या मोजून त्या गोणीमध्ये भरल्या जातात. त्याच्यानंतर जे तुमचं पार्सल असतं मित्रांनो, समजा 1000 कांड्या 500 कांड्या काय असेल, त्या कांड्या पूर्णपणे गोणी टाचावी पण लागते. सर्व स्पष्ट लाईव्ह मध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण की खूप प्रॉब्लेम येत आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता की इकडं भरपूर मोठ्या प्रमाणात तुमच्या ऑर्डर पॅकिंग चालू आहे. तर संपूर्ण भारतभराच्या महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून आपल्याला डेली स्वरूपात ऑर्डर चालू असतात. तर आता इथं एक ऑर्डर तुम्हाला दिसतंय, बघू शकता तुम्ही. आता अशा पद्धतीत पार्सल इथं पॅक करावे लागतात. तर संदीप रोखले पाटील यांचं पार्सल आज तयार झालेलं आहे, माळीवाडा अहमदनगरमध्ये जाणार आहे. तर भरपूर प्रमाणात पार्सल असे आहेत, तुम्ही बघू शकता. तर कुठं कन्नडला चाललेलं आहे, निपाणी डेपो आसन, फलटण आसन, कराड आसन, मुरबाड आसन, तर भरपूर लांब लांब असे प्रमाणात पार्सल जात आहेत. पार्सल अशा पद्धतीत एकदम पॅक करावे लागते. आता इथं एक पार्सल परत तयार करू राहिलोय मित्रांनो. आता बघा तुम्ही, जेम्स कुमार यांचं पार्सल आहे, गुजरातमध्ये पार्सल चाललेलं आहे, बेलगावला चाललेलं आहे, कर्नाटकमध्ये चाललेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता निलंगेला पार्सल चाललेलं आहे, श्रामपूरला आहे, मालेगाव आहे. तर शेतकरी मित्रांनो, सांगण्याचा दृष्टिकोन असा आहे की अशा पद्धतीत तुमच्या ऑर्डर येतात, अशा पद्धतीत इकडे कटिंग चालू आहे, इकडे पार्सल पॅकिंग चालू आहे, कंटिन्यू लोड असतो. आणि तुम्ही ज्यावेळेस ऑर्डर देतात की तुम्हाला असं वाटतं का आम्ही ऑर्डर दिली, पैसे ट्रान्सफर केलेत की आमचं पार्सल लगेच पाठवायला पाहिजे, आम्हाला तुमचे पैसे मिळालेले आहेत, तुमची ऑर्डर आम्ही देणारच आहे. फक्त याच्यामध्ये काय होतंय, आमचं काम काय आहे, तुमची ऑर्डर घेणे, तुम्हाला चांगलं स्टिक कटिंग करणे, तुमचं पार्सल चांगल्या पद्धतीत रेडी करणे. अशा पद्धतीत शेतकरी वर्ग आमच्याकडं स्टिकसाठी ऑर्डर करतोय. मग अशा पद्धतीत मी पूर्ण तुम्हाला आतापर्यंत दाखवलं की स्टिक तयार होते, गोण्या भरल्या जातात, टाचल्या जातात, त्याच्यानंतर पूर्ण गोण्या ही मित्रांनो कमीत कमी आम्हाला 25-30 किलोमीटरचा टप्पा ओलांडावा लागतो. मग 2-4 दिवस मिळून आमची इथून पिकअप गाडी भरते आणि पूर्ण आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं. आमचं छोटंसं गाव असल्यामुळे 30-40 किलोमीटर आहे.
त्यानंतर मग इथून माल टाकल्याच्या नंतर आम्ही काय करतो की जी हे बस स्टँडवर आम्ही डेपो मध्ये टाकतो, म्हणजे ज्याचा त्याचा जो डेपो असेल तिथून ते पार्सल डिवायडेशन झाले जाते. त्याच्यानंतर तिथून एसटी पार्सलला त्याची बुकिंग होती, ऑनलाईन पावती निघती, पावती पण आम्ही तुम्हाला पाठवतो. तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे तुमचं जे ऑर्डर आम्हाला दिलेलं आहे, आमचं जे काम आहे जेवढं करण्याचं, तर तुमचा स्टिक तयार करणं आहे, पॅक करणं आहे, आणि पॅक करून तुम्हाला एसटी डेपो पर्यंत नेऊन टाकणं आहे. ज्यावेळेस आम्ही एसटी डेपोत पार्सल नेऊन टाकतो त्यावेळेस इथं आमचा विषय संपलेला असतो, म्हणजे तुमचं जेवढं काम आहे तेवढं आम्ही आमच्या परीने परिपूर्ण केलेलं असतं. पण तिथून पुढे तुम्हाला जी पावती देते त्या पावतीवर तुमचं काम असतं का बा आमचं पार्सल आमक्या ठिकाणावरून टाकलेलं आहे, आमचं पार्सल आम्हाला केव्हा मिळेल, कधी मिळेल. ॲक्च्युली ती गोष्ट ट्रान्सपोर्टवाल्याची आणि तुमची असते, पण तरी पण असे शेतकरी काय असतात का भरपूर त्रास देण्याचं काम करत असतात का आमचं पार्सल आलंच नाही, कधी येईन, काय होईन. कारण की आमचा व्याप आमच्या पाठीमागा असतो, आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये त्याची पावती देतो, तुम्ही गुगलवर सर्च करून ते ऑनलाईन ट्रॅकही करू शकता. दोन चार दिवसात तुम्हाला पार्सल मिळतं. सांगण्याचं तात्पर्य आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलं असेल की ज्या पद्धतीचा आम्ही ज्या ऑर्डर घेतोय त्या ऑर्डर अशा पद्धतीचा आम्ही तयार करतो, एसटी डेपोला तुमच्यापर्यंत नेऊन टाकतो, तिथून पुढे तुम्हाला ती पावती देण्यात येईल. ती पावती तुम्ही तुमच्या डेपोचा नंबर असतो तिथून ते तुम्ही पार्सल कलेक्ट करू शकता. त्यामुळं आज सहज म्हटलं की आज पूर्ण पद्धतीत कशा पद्धतीने तुमचे ऑर्डर येतात ते ऑर्डर तुमच्यापर्यंत पाठवण्याचा निश्चित आपण प्रयत्न करतो. जरी अजून काही शंका असतील मित्रांनो, तर जे स्क्रीनवरती नंबर दिसत आहेत त्या नंबरवर तुम्ही कॉल करा, व्हॉट्सअप करा. कॉल नाही उचलला गेला तर निश्चितच व्हॉट्सअप करा. आणि व्हॉट्सअप करताना शेतकरी मित्रांनो कमीत कमी तुम्ही डिटेलमध्ये लिहित चला की आमचं असं पार्सल होतं, ते पार्सल आम्हाला ट्रॅक करायचं आहे बा, ते केव्हा येईल, काय होईल. हाय हॅलोचे मेसेज करू नका, कुणाला काय लागतं हे समजत नाही. व्हॉट्सअप कॉल भरपूर चालू असतात, व्हॉट्सअपवर पण भरपूर चालू असते, ठीक आहे. तर काही अडचण असेल तर स्क्रीनवर नंबर दिसतो, या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, तुमच्या शंका काय असेल ते शंका विचारू शकता. आणि परत जाता जाता मी एकदा तुम्हाला सांगतो की आजच्या दिवसाला तुम्ही जर एखाद्या 500 स्टिकची ऑर्डर केली असेल तर त्याला कमीत कमी आमच्यापासून निघायला 3-4-5 दिवस तुम्ही धरून चाला. कारण की 500 स्टिक घेऊन जायला आम्हाला 30-40 किलोमीटर पण परवडत नाही. कमीत कमी 4-5 हजाराची मोठी जर ऑर्डर आली तेव्हा आमची गाडी भरून तुमची बस डेपोपर्यंत जाते, तिथून तुमचे पार्सल डिवायडेशन होते. त्यामुळे पार्सल बाबतीत आपण बिनधास्त राहा, कारण की फक्त यामध्ये तुम्हाला थोडासा वेळच लागणार आहे. पार्सल टाकण्याच्या नंतर तुम्ही तुमची पावती स्वतःहून मागून घ्या, ते ऑनलाईन ट्रॅक करा. ऑनलाईन कसं ट्रॅक करायचं आहे त्याचा पण मी व्हिडिओ नक्कीच अपलोड करतो. तोपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून काय होईल असेच मी चारा संबंधित व्हिडिओ बनत असतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. काही शंका जर असेल तर कॉल व्हॉट्सअप करत चला. जय जवान जय किसान.